लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशानं हा आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी महत्त्व दिलं होतं, तर हे हा उद्देश कुठे तर आता सध्या लोप पावत चाललेला आहे. मग त्या दृष्टीनं प्रबोधन व्हावं ह्यासाठी मंडळे, घरगुती गणपती या ठिकाणी आपण जाऊन प्रसार करतो, प्रबोधन करतो. म्हणजे आता हल्ली मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देखावे, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, म्हणजे शाडू मातीच्या न करता काहीतरी नारळाच्या बाटल्यांच्या अशा मूर्ती केल्या जातात. 21 फुटी गणेश मूर्ती केली जाते. देखावे पण वेगवेगळ्या पद्धतीचे केले जातात, चित्रपट देखाव्यांच्यावर पण असतात. मग हे देखावे असे केल्यानंतर तमोगुण वाढलं जातं, उत्सवाचा जो स्वरूप आहे हेही बिघडलं जातं. म्हणून आपण गणेशोत्सव आदर्श असावा यासाठी मंडळामध्ये जाऊन गणेश मूर्ती कशी असावी, गणेश मूर्तीची उंची किती असावी, देखावे कसे असावेत, या देखाव्यामध्ये आध्यात्मिक स्वरूप कसं असावे जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल आणि संघटन होईल, या दृष्टीनं प्रबोधन केलं जातं. गणेश मूर्ती ही शाडू मातीची असावी शास्त्रानुसार, जेणेकरून ते गणेशतत्व त्या मूर्तीमध्ये येऊन त्याचा लाभ सगळ्या लोकांना होईल. यासाठी आम्ही अगोदर जाऊन मंडळामध्ये त्याचा प्रबोधन करतो, कुंभारांच्याकडेही जाऊन त्यांना शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी उद्युक्त करतो. त्याचप्रमाणे ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून काय नुकसान होऊ शकतं हेही सांगतो. आणि त्यानंतर जे विसर्जन केलं जातं तर ते विसर्जन शास्त्राप्रमाणे कसं करावे ह्याचंही प्रबोधन आपण मंडळामध्ये करतो. आता जे शास्त्र सांगितलं जातं त्यामध्ये जी पूजा करतो आपण मंडळामध्ये घरगुती गणपतीमध्ये, तर मग गणपतीला आपण लाल फूल वाहतो, तर ते लाल फूल का व्हावं, मोदकाचाच नैवेद्य का दाखवावा, त्याशिवाय दुर्वा का व्हाव्यात, आणि मग आरती कशी भावपूर्ण करावी जेणेकरून ते तत्व 1000 पटीनं आपल्याला मिळेल, यासाठी आपण प्रबोधन करतो. आता हल्ली ते गणेश मूर्ती जेव्हा विसर्जन करत असतो तर तेव्हाही ती मूर्ती दान करा असं सांगितलं जातं, पण शास्त्रानुसार ती मूर्ती विसर्जितच केली पाहिजे आणि तीही वाहत्या पाण्यात, जेणेकरून ती मूर्ती विसर्जन झाल्यानंतर ते घटक पाण्यामध्ये जाऊन सगळ्या पिकांना प्राण्यांनाही ते घटक मिळू शकतात आपल्याला. आणि आता उंच गणेश मूर्ती असल्यामुळे जेव्हा विसर्जन केले जाते तर तेव्हा त्याचे भाग तुटले जातात आणि त्यामुळे त्या मूर्तीचं विडंबन होतं आणि ते विडंबन होऊन त्याचा आपल्याला पाप लागून त्याचा त्रास होऊ शकतो. मग हे विडंबन होऊ नये, त्याचा समाजाला त्रास होऊ नये, आणि हे गणेश उत्सव जो आहे किंवा गणेश मूर्तीचे पूजन जे आहे ते उपासना म्हणून व्हावी यासाठी सनातन संस्था सतत प्रयत्न करत असते.